अखेर मराठा बांधवांना न्याय मिळालाय. जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या लढ्याला अखेर यश मिळालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणासंदर्भातील कागदपत्र जरांगे पाटील यांना सुपूर्द केली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हातून पाणी पिऊन जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय. राज्यभर मराठा बांधवांचा एकच जल्लोष सुरू आहे. मात्र या सगळ्यावर ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी हरकत घेतली आहे. कोण काय म्हणालंय पाहूयात. याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्राने अध्यादेश काढला, त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद. मराठ्यांनी खूप साहेबांसाठी ताकदीने संघर्ष केला. माझे मराठ्याचे लेकरं अंतरवाल्यापासून निघाल्यापासून रस्त्यावर झोपले, कधी अन्न मिळालं, कधी भाकरी मिळाली नाही मिळाली, पाणी मिळालं नाही मागे. एकदाही माझ्यापर्यंत घराने केलं नाही की आम्हाला अडचण आल्या म्हणून. ज्या संघर्ष आहे त्या संघर्षाला तोंड दिलं, पण मीही या समाजाला मायबाप मानला शब्द दिला होता. तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगलेला संघर्ष मुलगा म्हणून वायला जाऊ देणार नाही. परंतु आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे. आजचा दिवस तुमच्या विजयाचा दिवस आहे. तुम्ही गुलाल उधळण्याचा दिवस आहे. मला मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की आम्ही दिलेले सगळे प्रश्न निवेदन मागण्या आपण या ठिकाणी पूर्ण केल्या, पण तुम्हाला इकडे आलं पाहिजे. मी आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी आज आलो आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहे. जात ही जन्माने येते, ते एखाद्याच्या शपथपत्राने येते का किंवा एखाद्याच्या ॲफिडेव्हिटने येते जात बदलता येते? जात मुळात जन्मानं माणसाला मिळत असते. म्हणून जर असेल तर कोणी म्हणत असेल की आम्ही 100 रुपयाचं पत्र देऊ किंवा असंच पत्र देऊ आणि आमची जात झाली, अजिबात हे होणार नाही. हे कायद्याच्या विरुद्ध होईल. आणि पुढे हे सगळेच जर असे नियम सगळ्यांनाच लावायचे आहेत असं जर म्हटलं, दलित आदिवासी यांना सुद्धा, मग काय होईल? मग दलितांमध्ये पण कोणी घुसतील? आदिवासीमध्ये सुद्धा कोणी घुसतील? जे वकील असतील, सुशिक्षित असतील, त्याने या सगळ्याचा अभ्यास करून या अशा प्रकारच्या हरकती ह्या ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत. लाखोच्या संख्येने ह्या हरकती सरकारकडे पाठवून द्यावं. ओबीसी समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा ह्या हरकती अशा प्रमाणे पाठवाव्यात की जेणेकरून सरकारला सुद्धा लक्षात येईल की याची एक दुसरीसुद्धा बाजू आहे आणि दुसरंसुद्धा काही लोकांचं मत आहे. माझी विनंती आहे त्या सगळ्यांना. माझं स्वतःचं मत असं आहे की हे सगळे सोयरे जे आहे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही असं माझं मत आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.